खालापूर तालुक्यातील केळवली गावातील रुंदा संतोष दिसले यांचा स्वाईन फ्लू या आजाराने मृत्यू झाल्याने संपूर्ण केळवली गावासह खालापूर तालुक्यात दुःखाचे सावट पसरले असून सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची माहिती खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात समजताच सर्व डॉक्टरांचे पथक तात्काळ गावात पोहोचून गावातील नागरिकांची तपासणी सुरू करून आजारी रुग्णांना औषधे देण्यात आली. तर गावकऱ्यांनी या आजाराची मनात भीती बाळगू नका असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. रुंदा दिसले यांच्या कुटुंबातील आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना यावरील औषधे दिली आहेत आणि गावात फिरून सर्व घरामध्ये तपासणी केल्यानंतर रुग्ण आढळले तर त्यांच्यावर खालापूर रुग्णालयात उपचार करणार आहोत. तरी ग्रामस्थांनी घाबरून न जाता ज्यांना सर्दी ताप खोकला असेल अशा रुग्णांनी आपली तपासणी करून औषधे घ्यावी असे तालुका आरोग्य अधिकारी प्रसाद रोकडे यांनी सांगितले. साधारण स्वाईन फ्लू हा जो आजार आहे हा डुकरांतर्फे डुकरांमध्ये असतो आणि त्यांच्याकडनं माणसांना होतो. पण तशी काही इथं अस्वच्छता किंवा डुकरांचं हे आहे ते काही दिसत नाही. तर आणि याच्यामध्ये एक महत्त्वाचं असतं की स्वच्छता फार महत्त्वाची असते. तर गावामध्ये स्वच्छता ठेवावी म्हणून आम्ही सांगितलेलं आहे आणि ग्रामस्थांनी घाबरून न जाता सहकार्य करावं आणि ज्यांनाही सर्दी खोकला ताप असेल अशा पेशंटना ताबडतोब तपासणी करून औषध उपचाराखाली आपण घेतो आहोत. ज्या घरामध्ये किंवा ज्या महिलेचा मृत्यू झाला आहे त्या घरातले जेवढे लोक आहेत किंवा त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये जेवढी लोकं होती त्यांना आपण टॅमिफ्लू म्हणून जे औषध आहे याच्यावरचं ते आपण त्या सर्व लोकांना देणार आहोत. तसंच गावातला सर्वे आपण सुरू केलेला आहे. गावात प्रत्येक घरी घरोघरी आपले कर्मचारी आरोग्याचे जाणार आहेत. त्या ठिकाणी ते जाऊन सर्वे करून प्रत्येक याच्यामध्ये जर समजा असे कोणी पेशंट आढळले तर त्यांना ताबडतोब खालापूरचं आपलं रुग्णालय जे आहे सरकारी रुग्णालय या ठिकाणी असे पेशंट पाठवायला सांगितलेले आहेत आणि टॅमिफ्लूच्या गोळ्या ज्या आहेत त्या आपण प्रत्येक घरोघरी देणार आहे की जेणेकरून असे कुणी पेशंट किंवा स्वाईन फ्लूचा पेशंट उद्भवू नये किंवा हा रोग कुणाला होऊ नये म्हणून. केलवळी गावातील रुंदा दिसले यांचे निधन झालेली घटना अतिशय दुःखदायक आहे. या संदर्भात त्यांचा मृत्यू नक्की स्वाईन फ्लूने झाला आहे का यासाठी आरोग्य विभागाने पयोनियर हॉस्पिटलशी संपर्क साधला असता त्यांच्या बोलण्यावरून हे निदान स्वाईन फ्लू आजाराने झाल्याचे समजते. त्यामुळे आरोग्य विभागाचे सर्व डॉक्टर आणि कर्मचारी सकाळपासूनच केळवडी गावात फिरून सर्व नागरिकांची तपासणी करून त्यांच्यावर उपचारही करीत आहेत आणि असा रुग्ण पुन्हा आढळला तर त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटल अलिबाग येथे उपचार करू. त्यामुळे कोणीही घाबरून न जाता प्रत्येकाने आपली तपासणी करून घ्यावी आणि पुढे जिल्हा परिषदेकडून शक्य होईल तेवढी मदत करू असे आरोग्य सभापती नरेश पाटील यांनी सांगितले. त्यांना सगळ्यांना घेऊन त्यांनी सकाळपासून सर्व गावाचा सर्वे केलेला आहे आणि त्यांचा जो मृत्यू झालेला आहे तो नक्की स्वाईन फ्लूने झालेला आहे की काय याची खात्री करण्यासाठी पुण्याला ज्या हॉस्पिटलमध्ये त्यांचं निधन झालं त्या हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी आता आमचे तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी चर्चा केली असता त्यांनी फोनद्वारे सांगितलं की हे H1N1 ह्याच ह्याच्यातून त्यांचं निधन झालेलं आहे म्हणजे स्वाईन फ्लूनेच त्यांचं मृत्यू झालं असं त्यांच्या बोलण्यात आलं. त्यामुळे आम्ही आता तालुका वैद्यकीय आमची सर्व जी टीम आहे त्या टीमने गावामध्ये सकाळपासून सर्व सर्वे केलेलं आहे आणि अशा प्रकारचं कोणाला खोकला किंवा त्या प्रकारचा ताप वगैरे अशी जर काही ती आढळली त्याची सर्वे करून तपासणी केली जात आहे आणि कशा प्रकारचं जर एखादा पेशंट आढळला तर त्याला सिव्हिल हॉस्पिटलला आम्ही रेफर करण्यासाठी प्रयत्न करतो आणि तिथं त्यांना ते औषधोपचार मिळतील सुविधा घेता येईल अशा प्रकारचे आमच्याकडून प्रयत्न चालू. रुंदा दिसले यांचा मृत्यू स्वाईन फ्लू आजाराने झाल्याचे समजताच आरोग्य सभापती नरेश पाटील, जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे, सभापती कांचन पारंगे, उपसभापती विश्वनाथ पाटील, माजी उपसभापती श्याम साळवी, तहसीलदार चप्पलवार यांनी दिसले यांच्या कुटुंबांची भेट घेऊन सांत्वन केले. कोकण लाईव्हसाठी प्रसाद अटक, खालापूर.